एक सुंदर घटना घडली। जेव्हा शिव आणि पार्वतीचं लग्न होणार होतं, सगळे देव आणि दैवी जीव, सगळे असुर, दैत्य, विकृत जीव सगळे आले। तर त्यांनी विचारलं, कृपया आम्हाला तुमचे पूर्वज कोण आहेत ते सांग। शिवानं फक्त खाली पाहिलं आणि शांत बसून राहिला। मग त्यांनी विचारलं, हा काय मूर्खपणा आहे? कारण मुलाचे पूर्वज जाणल्याशिवाय तुम्ही तुमची मुलगी त्याला देऊ शकत नाही। नारद जे तिथं होते, त्यांनी फक्त त्यांची वीणा घेतली, ते एक तंतुमय वाद्य आहे, आणि फक्त एकच तार छेडत राहिले। एक सुंदर घटना घडली। जेव्हा शिव आणि पार्वतीचं लग्न होणार होतं, एक भव्य समारंभाचं आयोजन केलं गेलं। सगळे देव आणि दैवी जीव, सगळे असुर, दैत्य, विकृत जीव सगळे आले। साधारणपणे बहुतेक लग्नांमध्ये किंवा सगळ्या लग्नांमध्ये जर हे आले तर ते येणार नाही, जर ते आले तर हे येणार नाहीत, पण शिवाच्या लग्नाला सगळेजण आले होते, कारण तो पशुपती होता, प्राण्यांचा देव, म्हणून सगळे प्राणी आले। एक भव्य लग्न, सगळे मनुष्य, देवता, राक्षस, दैत्य, विकृत प्राणी, भूत, दुष्टजीव, पिशाच, प्राणी, अळ्या, कीटक, ते सगळे आले। एक भव्य समारंभ। तर लग्नाचा विधी जोरात चालू होता। जेव्हा त्यांना मुलगी सोपवायची होती, मुलाला, ते तुमच्या पूर्वजांबद्दल विचारतात, तुमचं कुळ, तुमचे आई वडील, तुमची वंशावळी, तुमचं गोत्र, तुमचं नक्षत्र, बरं का, तुमची पत्रिका आणि या सगळ्या गोष्टी। तर त्यांनी विचारलं, कृपया आम्हाला सांग तुझे पूर्वज कोण आहे? शिवानं फक्त खाली पाहिलं आणि शांत बसून राहिलं। नारद जे तिथं होते, त्यांनी फक्त त्यांची वीणा घेतली, ते एक तंतुमय वाद्य, आणि फक्त एकच तार छेडत राहिले। पुन्हा पुन्हा ते विचारत होते, ते घाईत होते, कारण त्यांना त्या मुहूर्तामध्ये लग्न संपन्न करायचं होतं, पण ते त्याच्या पूर्वजांबद्दल विचारत होते। हा माणूस नुसता शांत बसला होता, तो माणूस फक्त तार ओढत होता। मग त्यांनी विचारलं, हा काय मूर्खपण आहे? कारण मुलाच्या पूर्वजांबद्दल जाणल्याशिवाय त्याला मुलगी देता येत नाही। तू का शांत बसलायस आणि तू का तार छेडत बसलायस? मग नारद म्हणाले, तो स्वयंभू आहे, त्याला पूर्वज नाही, कारण संबंध निर्मितीचं मूळ ध्वनीमध्ये, आणि सगळ्या ध्वनींवरच्या त्याच्या प्रभुत्वामुळे, म्हणजे त्याच्या निर्मितीवरच्या प्रभुत्वातून त्यानं स्वतःची निर्मिती केली, म्हणून ध्वनी हाच त्याचा वंश आहे, म्हणून मी तार ओढतो। शिवाला स्वयंभू म्हणून ओळखलं जातं। स्वयंभू म्हणजे स्वनिर्मित, तो स्वनिर्मित आहे, वडील नाही, आई नाही, एक स्वनिर्मित जीव। का हा आयाम अशा प्रकारे व्यक्त केलाय? कारण तो आदियोगी आहे, तो पहिला योगी आहे। जर तुम्ही पहिले योगी असाल तर पुन्हा एकदा स्वनिर्मित। आता जेव्हा आपण त्याला एक योगी म्हणतो, जेव्हा आपण कुणालाही योगी म्हणतो, खरं तर एका प्रकारे आपण म्हणतोय तो स्वनिर्मित आहे,
तो साधारण नियतीच्या शक्तीला उपलब्ध नाहीये, तो कर्माच्या शक्तीला उपलब्ध नाहीये, तो जीवनाच्या सामान्य प्रक्रियेकरता उपलब्ध नाहीये, त्याचं जीवन स्वनिर्मित आहे। कुणीही जो स्वतःचं थोडंसं शिक्षण स्वतः करतो किंवा स्वतःच्या स्वतः थोडे पैसे कमावतो, साधारणपणे ते दावा करतात की ते स्वनिर्मित आहेत। Usually people who claim to be self-made men are the most egoistic of the lot. साधारणपणे जे लोक दावा करतात ते स्वनिर्मित आहेत ते सर्वात गर्विष्ठ लोक असतात। जेव्हा ते दावा करतात ते स्वनिर्मित आहेत तेव्हा अनेक प्रकारे ते देवाला एका भयानक जबाबदारीतून मुक्त करतायत। आता आपण जे बोलतोय ते या संदर्भात नाहीये, आपण अगदी मूळ जीवनाबद्दल बोलतोय, एक प्रक्रिया म्हणून। जीवन फक्त जगणं म्हणून नाही, जीवन एक मूलभूत प्रक्रिया म्हणून, त्या पातळीवर तो स्वनिर्मित आहे, तो स्वयंभू आहे। मूलभूतरित्या योगाचा मूळ पैलू फक्त एवढाच आहे की स्वनिर्मितीच्या प्रक्रियेत जाणं, जिथं तुमच्या शरीराचं स्वरूप, तुमच्या ऊर्जेचं स्वरूप, तुमच्या भावनांचं स्वरूप, तुमच्या मनाचं स्वरूप, सगळं काही तुम्ही निर्माण केलेलं आहे।